मधुमला चौघडा सलईचा सूरनवा उत्तरे कडुनी आली मगवलगत थंड हवा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ नांडू नबे काहे दिया परदे चल तुला भाजी कशी घ्यायची ते शिकवतो बाबा बाबा आता स्कूटर नवीन घ्या ना बघू आणि माझ्या बरोबर राहा नाही तर हरवशील गर्दीत कुठतरी बाबा घेऊयात का आपली माणसं पुढे आहेत चल बेताने चल हळू पुढे बघ टमाटर बीज घ्या लवकर या इकडे इकडे ताई इकडे घ्या या या साहेब या इकडे या आपल्याकडे या आपली दुकान या या साहेब टमाटर घ्या टमाटर घ्या ही आपली माणसं काय रे बाबा कसे दिले 20 रुपये किलो साहेब ही आपली माणसं आहे रेडिओनी मला माणसं वाचायला शिकवली साहेब तुम्ही रेडिओवर काम करतो तरीच तुमची आवाज ओळखीचा लागला लागला नाही ओळखीचा वाटला चुकीचं मराठी कदापि बोलायचं नाही आपली भाषा ही आपली शान आहे हे लक्षात ठेव आपली भाषा आपली शान इसी बात पर हमरा फेवरेट गाना बजाय दियो रेडिओ पर खैके पान बनारस वाला मी गाणी लावत नाही मुलाखती घेतो मधुसूदन सावंत नाव आहे माझं आवाजावरनं दुनिया ओळखते मला कळलं ले लो भाजी ले लो रेडिओ म्हटलं की गाणी एवढी त्यांची अक्कल आहे सही आहे साहेब सही आहे बाबा घेऊयात ना ताजी आहेत घरदार परिवार सोडून आला इथं या असल्या उपऱ्या लोकांकडनं भाजी घ्यायची नाही आपल्याला चल 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 साहेब हम समझे नहीं का बोल रहे हैं आप भैया नहीं चाहिए टोमेटो समझे चल 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 चल, चल। अरे साहब चल चल टमाटर बीज पालक गोभी पत्ता ही आपली माणसं नाही आहेत आलं लक्षात आपली माणसं तिथं पुढे कुठंतरी बसली आहेत भाजी घ्या ताजी ताजी भाजी घ्या ककडी टमाटर फ्लावर गोबी ककडी टमाटर फ्लावर गोबी ओ मावशी ओ घ्या ताजी भाजी एक नंबर कुठे भेटणार नाही अशी टोमॅटो कसे दिले 40 रुपये किलो साहेब 40 रुपये मग इथं नरम पडले सगळी दाबल्यावर साहेब नरम पडणार ना अहो घ्यायचे नसेल दाबू नका ना ठेवा चला बाजूला वा मटार कसे दिले 140 रुपये किलो एवढे महाग तुम्ही कोथिंबीरची जुडी घ्या ना 10 रुपये 10 रुपये रोज तुमच्याशी घासाघीस कोण करणार ना साहेब नको तिथं मास दाखवतात बघ म्हणून बाहेरचे सोकावलेत बोला काय देऊ पटकन बोला मटार दे किती देऊ साहेब पावशेर ही कसली जुडी आहे 15 रुपये 15 रुपये साहेब एक नंबर माल आहे बघा घेऊन बघा कसं वाटतोय कोथिंबीर द्या घ्या घ्या ताजी ताजी भाजी घ्या काकडी टमाटर फ्लावर गोबे ओ मावशी आओ या आओ भाजी घ्या 2 रुपयासाठी काय एवढा संताप करताय आणि अशी भाजी निवडायला आईलाही त्रास होतो मी मदत करीन निवडायला बाबा असं का करताय आणि का काम का वाढवायचे तुम्हाला आज माझं प्रमोशन होणार आहे आणि अनाउन्समेंट आहे पगार वाढणार पोस्ट वाढणार
आणि मी घरी गेल्या गेल्या आईला सांगणार आता शाळेची नोकरी सोड म्हणून. बाबा म्हणजे मुलांसमोर बोलून बोलून घसा बसतो, सबंध दिवस उभे राहून गुडघे दुखतात तिचे. आणि पुरे झाली ना आता दगदग, तिला आराम मिळायला हवा. आणि कामाला सुद्धा मी बाई लावून घेणार आहे, तुम्ही नाही म्हणू नका. अरे हात पाय कसे चालते राहिले पाहिजे साहेब, हात पाव मालिश कर दो, खास राई का तेल आहे. मालिश नकोय मला. अरे हात पाय धडधडतात माझे अजून, आणि तुझ्याकडनं मालिश करून घ्यायला अशी वेळ नाही आली माझ्यावर. सगळे आळशी लोकांचे चोचले, दुसरं काय. साहेबने कुछ बोला हम समझे नहीं. अरे भैया नहीं चाहिए मालिश. चल 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 बोलत बस, रुको त्याशी जाओ. बाबा असं का बोलता, ते किती मेहनत करतात हे नाही दिसत का तुम्हाला? ए ही यांची मेहनत काय, के पान बनारस वाला इथंच राहतात, इथंच थुंकतात. झाले का ना, आपलं घर आपली माणसं सोडायची, उपऱ्यासारखे इथून राहायचं. ज्याला आपल्या मातीची ओढ नाही तो इथं काय रुजणार आहे. बाबा हा त्यांच्यातलंच दिसतोय आता, त्याला त्याच्याच भाषेत ऐकवतो का नाही बघ. तू जरा नीट धरून बस, आता वायू वगैरे गाडी सोडणार आहे मी. ट्रॅफिक जाऊ दे, कमी होते जरा ट्रॅफिक. बाबा त्याला ओव्हरटेक करायला आपल्याला टॅक्सी पकडायला लागेल. बाबा चला. कुठे गेला, कुठे गेला तू? अरे काय कुकट मारताय तू, तर रिक्षा चालवणे का अक्कल नाही क्या? हो काका, अक्कल कोणाची काढताय? अहो 5 स्पीडनं रस्त्याच्या मधून चालणार, आम्ही काय फुटपाथवरून चालायचं का? बाबा बरोबर आहे, आपलाच होता गेला. ए थांब थांब, ए कुठे चालला, चालला कुठे? बाबा फोन आलाय. भिवू नको भिवू नको, गाडी एकदम फास्ट आहे, धरून ठेव धरून बस. हो हो खूप भीती वाटते स्पीडची, पण आईचा फोन आहे. अजिबात घेऊ नकोस, तुला सांगतो नको, हो ना मो वापरायचा. 1 रुपया वाया जातो याची कल्पना नाही तिला. 50 वेळा समजून सांगितलं तिला, पण पालथ्या काठावर पाणी. रसिकांनो नमस्कार, सुप्रभात. मी मधुसूदन सावंत आपल्या सर्वांचं नातं मातीशी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. हो पण मग फोन उचला. पायाला माती लागली नाही उचलत, येतच असतील. वाचवलो जावई बापूनी, 1 रुपया वाचवलो. आज सुट्यांचा दिवस बाकी, चांगलं जाणार. अगं त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली, आता त्यांनी आणलेली भाजी बघून आपला दिवस कसा जाणार हे ठरणार आहे. विचार सकारात्मक असले की सगळं छान होतं. बोलले जावई बापू बोलले, बाकी माणूस बोलण्यात हुशार. आणि म्हणून तू आणि तुझे बाबा बोललात ना, पण तुला पहिल्यांदा बघायला येईल ना, तेव्हाच मी ओळखले. माणूस अगदी साधा, वरण भात तू सुद्धा सणावाराला घेणार. अगं किती वर्ष झाली आता त्या गोष्टीला, पुन्हा काय तेच 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 म्हणजे काय गो? हा माझ्या बहिणी तुझ्यासाठी एक चांगलं पोरगो बघितलं होतं. आता तो कुठे आहे माहितीये? फॉरेनला. मग तेव्हा जर का माझं ऐकलं असता तर आज मी फॉरेनला नसते. आणि मी अगं तुला पण नेलं नसता का? पण तुझ्या बाबानी तुला बांधला या मधुसूदन सावंताच्या गळ्यात. निघून गेले की तक्रार करून काय उपयोग नसतो. माझे शेतकरी बांधवांनो वेळेत जागे व्हा. ऐकलं का? ऐकलं आई. आता माझ्या मुलाचं लग्न झालंय, अजून माझ्या स्थळात अडकली असतो. अगो मग काय कर, तेव्हा माका काय पण बोलू दिलं नाही, आता पण नको बोलू. आता नाही आता नाही आता नाही, आता मला आवरून शाळेत जायचंय ना. हा आणि हे येतीलच. होय गो बाय, नाही म्हणजे त्यांच्या समोर ना माझ्या न झालेल्या परदेशी जावायचं कौतुक नको. तापतील तव्यासारखी. तापले आहेतच, काल महिना संपायच्या दुसरं सिलेंडर लागलं. तुझ्यासाठी बोर्ड वर काय लिहिलंय बघ. काय लिहिलं? काय लिहिलं? 5 पदार्थ
बटाटा मटार रस्ता हा आमटी काकडी अगो हा मेनू हा मेन्यू नाही वर बघ सुविचार काय लिहिलाय तो सुविचार काय एक एक लिहून ठेवतात इंधन वाचवा पर्यावरणाची रक्षा करा असतेस तू अगं नाही तर काय करू अगो पुढच्या महिन्यापासून एक सिलेंडर आणखी लागल का अगो डबा एक वाढलो ना आई आता पुऱ्या एवढे डबे करतेस खूप झालं अजून किती काम करणार आहेस आणि दमणार आहेस तू काय गो काहीतरी काय बाई कधी स्वयंपाक करून जमते का हा आणि माका आवडता स्वयंपाक करू आणि दुसरं म्हणजे असा ना तुझ्या संसारात खारीचो वाटता गौरीची आई इली मंग्याची आई इली गौरीची आई हे काय दार उघडच ठेवलं आणि दोघी आत आजी थोडी मोहरी द्या ना मोहरी देते तेल तापतंय ना माझं गॅसवर हो कशात पोह्यासाठी हा पोह्यासाठी आजी थोडं जिरही द्या ना दोन्ही पण घालतो जरा पटकन द्या घाई अगो होय चला चला येते आम्ही जाताना जरा दार लाव अरे देवा हळू म्हणायच्यात आपटून गेली हे कधी सुधारणार ही हे असते ना तर भडकले असते बघ अजून कसे नाही आले हे अगो येतच असते म्हणजे काय माहितीये ताज्या भाजीतल्या डिगातली शिळी भाजी निवडून आणायला जरा येळ लागतो नाही तरी बरं गौरी गेली आहे बघू काय होत ते अगो बाय इचलत मी तुला सांगायला गौरीच्या प्रमोशनचा दिवस ना मला लाडू करायचा रवो आणला तर कणकेच्या डब्याजवळ ठेवलाय बघ तिथे आता नाही आता नाही आता नाही नंतर आले बघ तू तवा ठेव नचिकेत ए नचिकेत निशा उठा बर का बाबा आले भाजी घेऊन हा घ्या आता किल्ली होती ना मग बेल कशाला वाजवलीत मॅनर्स एटिकेट्स संस्कार घराण्यात असावे लागतात तुमच्याकडे कुठून येणार म्हणा अहो एवढा काही सावंत आणि परबांचे संस्कार काढायला नको आमचे संस्कार फोडणीतल्या मोहरी सारखे तडतडत नाही हिरीतल्या साखरे सारखे इरगळतात कळला ठीक आहे मेथी मेथी आपण आज आलू म्हटलं ना आता त्याची आलू मेथी झालेली आहे मेथी ही तब्येतीला बरी कळलं त्याने रक्तातली हिमोग्लोबिन वाढत ताकद येते अगं स्वस्त मिळालेलं दिसत प्रश्न पैशाचा नाहीये शरीराला काय उपयुक्त आहे ते बघावं माणसानं पालेभाज्या खाव्यात या आजकालची तरुण पोरं चमचमीत पाहिजे आलू मटार म्हणे त्यांना मेथी पालक शेपू खायला घाला डब्यात चांगल्या सवय लावा त्यांना तू जाऊन काय उपयोग झाला का नाही भाजी ताजी आहे की नाही हे बघण्यापेक्षा भाजीवाला अप्लाय की नाही हे बघायचं एवढं कळलं घे आणली आहे आपली भाजी अरे बापरे ही आपली भाजी निवडता निवडता कमरेची अगदी केटी लागणार आहे जाऊ दे ना आणि तसंही या नापास भाजीला तूच पास करू शकतेस बस पाठवलं तुला काही उपयोग झाला नाही ना तर तू आवर हा उशीर होईल आता हा हे आवरून घेतेस का हो एक मिनिट हा अरे आले का अरे उघडच आहे दार या या बेटा या बसा बसा इथे बसा ताई आवडते हा काल आपण जो धडा शिकलो ना त्याची प्रश्नोत्तर लिहून काढा ठीक आहे आणि नंतर आज आपण प्रतिज्ञा लिहिणार बस बस अहो अहो तुम्ही आंघोळ उरकून घ्या ना मुलांना नंतर बाथरूम रिकामे मिळते नंतर हो म्हणजे अजून उठले नाहीत की काय दोघ जण अंगावर उन्ह पडली यांच्या जा उठव ना उठव नाही थांब तू थांब तू थांब तू घसा बरोबर नाही ना थांब मी उठव नचिकेत नचिकेत हा बाबा बाबा उठलोय मी 5 मिनिटात येतो हा बाहेर निशा ए निशा उठ
झाली सकाळ, आले तुझे बाबा भाजी घेऊन. चालू झाला आपल्या नावाचा कार्यक्रम. निशा उठ, नचिकेत उठ. नचिकेत चल उठ आणि आवर. 5 मिनिट, 5 मिनिट. ठीक आहे, मध खावं. घसा दुखायला लागला की मध खावं. आलं लक्षात? नको मला. नको नाही, चालणार नाही. हे घे. अहो हट्ट बघ. झालं तो तो सुनबाई सुद्धा अजून झोपल्यात. इथं सासू अजय सासू पहाटे उठून कामाला लागले आहेत. पण या सुनबाई साखर झोपेतच आहेत अजून. झाला रेडिओ सुरू झाला. तुम्ही उगच माझ्या रेडिओवर चहा उकळतोय. माल दिसतोय तुम्हाला? दिसतोय. अहो कडू येईल तो आता. काय कडू होत नाहीये. गेली 47 वर्ष करते मी. त्याच्या वाफेवर मी ओळखू शकते की हा दार्जिलिंगचा आहे का आसामचा आहे. बोलत अहो तुम्ही जरा हे घ्या, पाणी घ्या, बाहेर बसा, मी चहा आणते. हा चहा उकळून गॅस वाया गेला की मग घेऊन या. बर बर. काही चांगलं सांगायला जावं तर नाही तर नाहीच. अरे गॅसची बचत हा आपल्या देशासमोरचा गंभीर प्रश्न आहे. आपल्या देशाला वाचवायला नको. ते राहिलं बाजूला. देशापेक्षा चहा महत्वाचा आहे. उकळू द्या. अहो हो निघाल निघाल. चहा महत्वाचा आहे ना. ठीक आहे तू कर ना पटकन. ऐकत नाही, सांगितलं तर ऐकायचं नाही, बडबड करत बसायचं. नेहमीच्या सवयी त्यांच्या. मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता. अहो चहा घ्या. हो द्या. कुठपर्यंत आलास बेटा? नाही दुसरा प्रश्न सुरू आहे. दुसराच? अरे इतके हळू नाही लिहायचं. मग पेपर कसं पूर्ण करणार परीक्षेमध्ये? हा लवकर होऊ दे. गौरी अगं आवर तुझा चहा गार होतो तुझा. सासूबाई फोडणी देताना गॅस जरा कमी ठेवत चला. नेहमी का सांगावं लागतं? अहो गॅस कमीच आहे. तो तुमचा एक्झॉस्ट फॅन आहे ना, तो झालाय जुना तुमच्या रेडिओ सारखा. त्या का आधी बदला? रेडिओला काही बोलायचं नाही, आपलं घर चालतं त्याच्यावर. रेडिओ म्हणजे नुसतं मनोरंजनाचं साधन नव्हे, आपल्या देशाची जीवनरेखा समजतात रेडिओला. देश कसा चालतो हे रेडिओमुळे कळतं आपल्याला. तसं पाहायला गेलं तर देश चालवायला रेडिओ मदत करतो. त्याचा मान राखायला शिका. तुला पण हौस आहे आई. मधमाशाच्या पोळ्यांवर अगदी नेम धरून दगड मारतेस. राणी माशी चिडली. आता हा दूध वालविल. जरा बघाय का. बेटा भारत. अरे कोण तू? अहो दूध वाला आहे. पण हा का नेहमीचा नाहीये? हा वेगळा दिसतोय. काय रे हा? आणि चेहरा असा का केलाय दूध फाटल्यासारखा? कोण आहे तू? जी जी मैं भोला नाथ काले गाव से आया हूँ और आज आते से ही यहाँ काम पर लग गया हूँ. आले घरदार सोडून. काय रे घरच्यां तिकडे सोडून इथं आलास परदेश काम शोधायला? आई वडील कुठे आहेत तुझे? बायको आणि मुलं कुठे आहेत? बाबा जाऊ द्या ना. आला आणखीन एक आला. अहो त्यांचं ते येऊन कमावतात, मेहनत करतात, त्यांचं ते खातात, आपण कशाला बोलायचं? अच्छा म्हणजे मी बोलायचं नाही, बोलणाऱ्याचं तोंड दिसत, चुका करणाऱ्यांच्या चुका दिसत नाहीत. तुम्ही लिहा बेटा, सारे भारतीय माझे बांधव आहेत. द्या 2 माप जास्त देना. माझी आपका बोली हमका कुछ समझ में नहीं आया. अरे भैया कल से 2 लीटर दूध ज्यादा चाहिए. अच्छा अब समझ ली. का है ना कि हम आज पहला दिन है ना हमारा, तो हम का अगर काल से हम आपका भाषा समझ जाए. आता आमची भाषा शिकणार, येताना कुटुंबाला बरोबर घेऊन येणार.
या या आता दारापर्यंत पोहोचलाच आहात, काही दिवसांनी घरात या. सही कर बाबूजी. ये शहर तो कमाल है बबुआ, पर भेड़ ना हमका भाए. ये शहर तो कमाल है बबुआ, पर भेड़ ना हमका भाए. हे राम जी, इतने सारे लोग हैं यहाँ, हम कैसे फिट होंगे? के पूत है सीधे साधे हम तो भैया, गंगा के पूत हैं, ठग ना ले कोई हम पारे आज न हम का पाए. जाने कैसी रेस है बबुआ, ये भी न हम का भाई.